36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी दाखल झालेला गुन्हा, सदर गुन्ह्यातील असलेल्या आरोपितांचा शोध घेण्याबाबत प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोले सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 यांना मार्गदर्शन केलं असता त्या मार्गदर्शनाचं पालन करत त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काठे यांना गुप्त माहितीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी प्रफुल्ल पाटील हा दारणा सांगवी तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे फिरत आहे. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि पोलीस निरीक्षक विजय पगार यांना देऊन त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, पोलीस हवालदार संदीप भांड, पोलीस हवालदार विशाल काठे, पोलीस हवालदार नाझीम पठाण, पोलीस नाईक विशाल देवरे, पोलीस अंमलदार समाधान पवार इत्यादींचे पथक तयार करून रवाना केले. या पथकानं मिळालेल्या बातमीवरून प्रफुल्ल उर्फ सोनू विजय पाटील वयवर्ष 21 राहणार रूम नंबर अश्विनी कॉलनी सामनगाव रोड नाशिक यास सापळा लावून दारणा सांगवी तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे पकडून ताब्यात घेतला आणि त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या आरोपीतास पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर यांच्याकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक विजय पगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, विशाल काठे, नाझीम पठाण, धनंजय शिंदे, पोलीस नाईक विशाल देवरे, प्रशांत मरकड, पोलीस अंमलदार समाधान पवार, विलास चारोसकर, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राहुल पालखेडे, अप्पा पानवळ, मुक्तार शेख, अनुजा येलवे इत्यादींनी ही कारवाई केली आहे. न्यूज G9 महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक.